माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। आपण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोतल शिवनी या गावात आहोत। आपण आता जिथे थांबलो आहोत ते सत्यनारायण पाटील यांचं शेत आहे। त्यांचं वैशिष्ट्य हे जे दिसते आपल्याला, हे त्यांनी बैलांची समाधी बांधलेली आहे। त्यांच्या लोक एकीकडे आई वडिलांची समाधी बांधत नसताना या शेतकऱ्यानं स्वतःच्या बैलाची शेत समाधी बांधून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली। आपण त्यांना काही प्रश्न विचारूया। पाटील साहेब, हे कसं म्हणजे कधी झालं हे? मी जन्मल्यापासून सारं जीवन माझं प्राण्यातच गेलेलं आहे। मी वयाच्या 10वी निघाल्यापासून मी मला पहिलं छंद जनावराचा छंद त्याच्यात मी 9 जनावराची समान बांधलेला आहो। जनावर सगळे पोषण पालन करताव। पहिल्यापासून पशु पक्षी सर्व प्राणी मी पाळत गेलो आहो। मला त्या पशुपक्ष्यानं पुण्य मिळालेलं आहे। त्या पुण्याईनं माझं सगळं संसाराचं बी चांगलं झालेलं आहे। पुन्हा मी एक बी जनावरही काही नाही अजून। त्या पुण्याईनं मी जनावराची सेवा करीत राहतो। बैल वटपौर्णिमेला पुण्यरोजी वारलेला आहे। 25 वर्ष झाल्यानंतर वारलेला आहे। बंद कर। बैल जनावर सगळं मला छंद आहे पशुप्राण्याचा। वानेर स्वतः येऊन सुद्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे। पुन्हा मी रोज पूजा करताव। सकाळी पाणी 3 घालताव। दर्शन घेतल्याशिवाय मी दुसरं कोणतंही काम करू शकत नाही। चांगलं झालं आमचं याच्यापासून। मंगलबाई इंद्रजित पाटील, शिवनी कोतल, तालुका निलंगा, जिल्हा लातूर। हा माझा मुलगा आहे। त्याला बैलाचा छंद होता। त्यानं एकही बैल गेलेला असं कुठं हे केलेलं नाही। त्याने धनच केले त्याची आणि त्याला सगळ्या करण्यापासून त्यांचं सगळं चांगलं झालेलं आहे व्यवस्थित। आणि त्यांनी सगळ्या देवाला मानते। काठीचा मालक आहे ती ज्योतिबाच्या। त्यांच्या घरात पायी वारी करतात। 28 वर्ष तुकाराम पाटलांनी वारी केलेली होती। त्यांच्या पाठीमागं त्यांनी काठी घेऊन वारी करतात आणि आम्ही सगळे सोबत जात आहोत त्यांच्या चालत। योगावरून इथं हरिभक्तपरायण लीलाताई शिंदे सुद्धा आहेत। त्यांना या अध्यात्माचं जास्त माहिती असेल याचं महत्त्व आपण त्यांना विचारूया। आज निलंगा तालुका कोतल शिवनी येथे श्री ज्ञानेश्वर माऊली या मंदिरामध्ये माझी कीर्तनाची सेवा होत असल्यामुळे मी या गावामध्ये माझं आगमन झालेलं आहे। आणि हे खरोखरच मला या शेतकऱ्याचा अभिमान वाटतो। अहो, आज या जगामध्ये मुलं आई वडिलांना सांभाळत नाहीत किंवा मेल्यानंतर त्याची समाधी बांधत नाहीत, परंतु मला या गावामध्ये आल्यानंतर असं दृश्य दिसलं, एक व्यक्ती, एक साधारण शेतकरी आपल्या आयुष्यभर ज्या बैलावर मोज मजुरी करून ज्या शेतामध्ये धान्य पिकवलं, या जनावरांना न विकता त्या जनावरांना आपल्याच शेतामध्ये पुरून त्या शेतामध्ये त्या जनावराची समाधी बांधतो, काय शेतकरी पुण्यवान असेल। हे खरोखर या सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी, सर्व लोकांनी, तसेच हा प्राणी आहे बैल तर आहेत, तसेच आज या शेतामध्ये आम्ही पाहत आहोत जिकडं तिकडं पाण्याच्या कुंड्या झाडाला बांधलेल्या आहेत। कारण काय? आज या अशा उन्हाळ ओसाड जमिनीमध्ये पशुपक्ष्यांना प्राण्यांना पाणी भेटत नाही, म्हणून त्यांनी सुंदर अशा टोपलीमध्ये पाण्याचा सुद्धा इथे पक्ष्यांना व्यवस्था केलेली आहे। खरोखर काही जणी कोणी काही परोपकार करत असेल, कोणी काही परोपकार करत असेल, परंतु मला या शेतकऱ्याबद्दल असं वाटत आहे। आणि या ही जी समाधी बांधलेली आहे ना, त्यांच्या बैलाची समाधी आहे। आणि या समाधीचं दर्शन
प्रत्यक्षात वानर दैवता मारुती ज्याला म्हणतो तो सुद्धा या समाधीचं दर्शन घेतो. परमभाग्याचं गाव आहे, परमभाग्याचा शेतकरी आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी न एखादी वेळेस कशाची सेवा घडू द्या, परंतु जन्म दिलेल्या आई वडिलाची तर सेवा करायला शिका. हेच या माध्यमातून मी एक हरिभक्त परायण लीलावती शिंदेताई हे तुम्हाला सर्वांना महाराष्ट्रातील माझ्या सर्व वारकऱ्यांना बंधू भगिनींना हेच आव्हान देत आहे, जन्म दिलेल्या आई वडिलांची सेवा करा आणि आपलं आयुष्याचं सार्थक करून या जन्मामध्ये घ्या. धन्यवाद.